नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फॉर यू या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. कालच आपण छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी केली, त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी एक माहितीपूर्व व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होईल. या व्हिडिओमध्ये आपण शाहू महाराजांविषयी एकदम डिटेल माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही देणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मग ती राज्यसेवा असो, कंबाईन असो वा इतर कोणतीही परीक्षा जी तुम्ही तयारी करत असाल, त्यामध्ये तुम्हाला यामधीलच प्रश्न येतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर आपण सुरुवात करूया शाहू महाराजांविषयी. तर तुम्हाला माहिती असेल की शाहू महाराजांचं खरं नाव हे शाहू महाराज नसून यशवंतराव गागटे असे नाव होते. तर याचं पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांचा अहमदनगर येथे इंग्रजांच्या कैदेत असताना मृत्यू झाला. मग त्यांना औरस पुत्र नसल्याने त्यांच्या पत्नी आनंदीबाई आणि सकवारबाई यांनी कागलच्या घाटके घराण्यातील जयसिंगराव घाटके यांचा मुलगा यशवंतराव या 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतले. दत्तकविधानानंतर यशवंतरावांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले. तर येथे तुम्हाला सरळ साधा प्रश्न विचारू शकतात की शाहू महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव काय होते, तर ते यशवंतराव घाटके. यानंतर शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यानंतर 1894 त्यांना राजपत्र प्रदान झाले, म्हणजे ऑफिशियली त्यांची महाराज म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता आपण शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊ. तर छत्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर शाहू महाराजांनी जो प्रथम सर्वप्रथम हुकूम काढला तो म्हणजे बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका करणे होय. 26 जुलै 1902 इंग्लंडला जाऊन मागासवर्गीयांना राज्याच्या प्रशासकीय सेवेत 50% राखीव जागा असाव्यात असे फरमान मिळवले व 2 ऑक्टोबर 1902 रोजी हा राखीव जागेचा आदेश त्यांनी काढला. तत्पूर्वीच 1899 शाहू महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे प्रकरण म्हणजेच वेदोक्त प्रकरण घडले. येथे कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारले व त्यांना वेदमंत्रांचा अधिकार नाकारून पुराण मंत्रांचा उच्चार केला. त्यामुळे शाहू महाराजांनी राजोपाध्यायांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. येथूनच त्यांना लक्षात आले की राजा असूनही त्यांच्या जो भेदभाव केला जातो तर सामान्य जनांची काय परिस्थिती असेल, म्हणून भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णीयांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही हे त्यांनी ठाणले. ब्राह्मण वर्गाच्या या अन्यायाला तोंड देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र शास्त्र जगद्गुरू हे पद निर्माण केले व त्या पदावर सदाशिवराव पाटील या मराठा समाजातील अत्यंत हुशार व विद्वान इस्माची नियुक्ती केली. त्यांनी सत्यशोधक समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी यांना आसरा दिला. ते स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केले. सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी 1917 लागू केला. म्हणजे तुम्ही पाहू शकता की 1917 त्यांना शिक्षणाविषयी खूप तळमळ होती. कोल्हापुरात त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर इत्यादी जाती जमातीसाठी वसतिगृह सुरू केली. 1902 कोल्हापूर संस्थानातील 50% शास्त्रीय नोकऱ्या मागासवलेल्या वर्गासाठी राखीव ठेवण्याचा जाहीरनामा त्यांनी जाहीर केला. असे जाहीरनामा जाहीर केलेले कोल्हापूर हे भारतातील पहिले राज्य होते. अस्पृश्यता पाळण्यासाठी त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. बलुतेदारांना बलुते पद्धतीतून मुक्त करून समाजातील सर्व उद्योगधंदे त्यांच्यासाठी खुले केले. जोगिनी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा जारी केला. आंतरजातीय विवाहास 1918 त्यांनी कायदेशीर मान्यता दिली. बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा केला. नंतर त्यांनी शारीरिक व मानसिक छळापासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही मंजूर केला. या सर्वांवर खुश होऊन शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी पदवी बहाल केली. हा MPSC प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो की राजर्षी पदवी ही शाहू महाराजांना कुणी दिली. तर कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने 1919 सामाजिक कार्याचा गौरव म्हणून शाहू महाराजांनी ही पदवी बहाल केली. आता आपण शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज याविषयी त्यांचा संबंध बघू. आपण नेहमी ऐकतोच की फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र. तर हे का असं का म्हटलं जातं, तर कारण आधी महात्मा फुलेंनी सुरू केलेली बहुजन हिताची चळवळ पुढे शाहू महाराजांनी नेऊन त्यानंतर ती आंबेडकरांनी शेवटपर्यंत नेली. तर आपण शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज म्हणजे फुलेंचा सत्यशोधक समाज यांची संबंध बघू. शाहू महाराजांच्या प्रेरणे कोल्हापुरात
सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली. या परिषदेचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर तर भास्करराव जाधव हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. उपाध्यक्षपदी अण्णासाहेब लट्टे तर कार्यवाहक म्हणून हरिभाऊ चव्हाण यांनी कार्य केले. त्यानंतर सर्वांग सुंदर राष्ट्रपुरुष असा गौरव वीरा शिंदे यांनी शाहू महाराजांचा केला. हेही खूप महत्त्वाचं वाक्य आहे. कंबाईनमध्ये डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की वीरा शिंदेंनी कोणाचा सर्वांग सुंदर राष्ट्रपुरुष असा उल्लेख केला, तर ते शाहू महाराजांचा केला. यानंतर त्यांनी अनेक खालच्या जाती व्यक्तींना चांगलं कार्य करण्यासाठी व डायरेक्ट इन्क्लुजन करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्य केले. तर उदाहरण म्हणून आपण पाहू की गंगाधर कांबळे यांना चहाचे दुकान काढून दिले व ते स्वतः त्या ठिकाणी चहा घेण्यास जातात. त्यांचे पाहून मग इतर लोकही या व्यक्तींविषयी चांगल्या भावना जागृत झाले. त्यानंतर हिरामंदार भंगी यांना म्युन्सिपल लोकनियुक्त कमिटीवर नेमणूक केली. गणपतराव पवार व लक्ष्मण मास्तर यांना शिलाई मशीन घेऊन दिले व राजघराण्याची कपडे डायरेक्ट त्यांच्याकडे शिवण्यासाठी दिले. त्याच्यामुळे इतर लोकही मग त्यांच्याकडे जाऊ लागले. खाबडे चोपडे कारवेकर यांना त्यांच्या स्वतःच्या कॅम्पात वैद्यकीय सल्लागार म्हणून नेमणूक केली. गणाचार्य रामू कारंडे मंडपाळकर व डी एस पवार या बहुजन समाजातील लोकांना वकिलीचे शिक्षण घेण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. फुले आणि शाहू यांच्यानंतर आपण आता शाहू आणि आंबेडकर यांच्याविषयी संबंध लक्षात घेऊ. तर माणगाव परिषद ही आंबेडकरांच्या जीवनातील, त्यांच्या राजकीय जीवनातील, सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. ही 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव या ठिकाणी झाली. तर अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्ग परिषद असे या परिषदेस म्हटले जाते. पाडव्याच्या मुहूर्तावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर तर प्रमुख पाहुणे हे छत्रपती शाहू महाराज होते. स्वागताध्यक्ष म्हणून दादासाहेब इमानदार हे होते. या परिषदेस संबोधित करताना शाहू महाराज म्हणाले की तुम्ही अतिशय योग्य पुढारी तुमच्यासाठी नेमला आहे. हा फक्त तुमचाच नाही तर पूर्ण भारताचा पुढारी होणार आहे. तर हे शाहू महाराजांचे वचन योगायोगाने नंतर खरे ठरले. म्हणजेच शाहू महाराजांनी केलेली आंबेडकरविषयी भविष्यवाणी त्यांनी खरी ठरवली. यानंतर आणखी एक परिषद जी नागपूर येथे घडली, ज्यामध्ये शाहू महाराज व आंबेडकर हे दोघेही सहभागी होते, त्याविषयी आपण पाहू. येथे आंबेडकरांनी शाहू महाराजांनी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी केलेली विनंतीचे पत्र डायरेक्ट तुम्हाला समोर स्क्रीनमध्ये दिसत आहे. जेथे सांगतात की आंबेडकर म्हणतात की तुमचा आमच्या कार्यासाठी खूप मोठा वाटा आहे व तुमच्याशिवाय हे कार्य अपूर्ण राहील, त्यामुळे तुम्ही येणे हे खूप महत्त्वाचं आहे. यास रिप्लाय म्हणून शाहू महाराजांनी आंबेडकरांना पत्र पाठवले की मी नक्की येईल व माझी मुलगी आजारी असतानाही मी येण्याचा नक्की प्रयत्न करील. त्यामुळे येथे शाहू महाराजांची व आंबेडकर यांची एकमेकांविषयी आपुलकी ही दिसून येते व एकमेकांच्या कार्याविषयी आदर दिसून येतो. यानंतर आपण शाहू महाराजांची इतर काही कार्य पाहू व त्यांच्या जीवनातील प्रसंग पाहू, ज्याचं तुम्ही नोट्स घेऊ शकता. याच्या तुम्ही नोट्स घेऊन याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर शाहू महाराजांनी आपल्या राज्यपत्रासाठी गंगावतरण हे राज्यचिन्ह घेतले होते. ही एक खूप फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. गंगावतरण हे शाहू महाराजांचं राज्यचिन्ह होतं. पुण्याला त्यांनी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल या सैनिकी शाळेची स्थापना केली. शाहू महाराजांनी फक्त सामाजिकच कार्य केले असेही नाही, तर उद्योगधंदे, अनेक लोकांना रोजगार यासाठी त्यांनी खूप मोठी व्यवस्था केली. 1895 कोल्हापूर रेल्वे स्टेशनजवळ शाहूपुरी या गुळाच्या व्यापारपेठेची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर 1906 शाहू महाराजांनी स्पिनिंग व विनिंग मिलचा पाया घातला. 1907 सहकारी तत्वावर एक कापड गिरणीची उभारणी केली. 1913 सत्यशोधक समाजाची कोल्हापूर येथे शाखा उघडली. शाहू महाराजांनी 1916 आर्य समाजाची तत्वे स्वीकारली व 1918 कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली. नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतिगृह निर्माण केले. 1916 बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना महाराजांनी केली. तर 1906 रोज किंग एडवर्ड मोहम्मदन एज्युकेशन सोसायटी ही शाहू महाराजांनी स्थापन केली. मिस क्लार्क वसतिगृहाचे उद्घाटन 1908 केले. सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करण्याचे खरे श्रेय हे शाहू महाराज यांच्याकडेच जाते. फासे पारद्यांना माणसांसारखे जगू द्यावे हे शाहू महाराजांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. वीर उत्तमराव मोहिते म्हणतात
की राजा हा रूढीने बांधला जातो। राजाला मूलभूत विचार करण्याची गरज भासत नाही, विचार तर तो पंडितांनीच करावा। 2500 वर्षांच्या अवधीत मानवी जीवनमूल्यात विचारात फक्त भारतात एकाच राजाने केला। राजा सिद्धार्थ नंतर तो प्रसंग फक्त शाहू महाराजांवरच आला। म्हणून 2500 वर्षांच्या भारताच्या संपूर्ण क्षत्रिय वंशाच्या जगाच्या इतिहासात फक्त शाहू महाराजच राजर्षी झाला। राजपुरुष प्रत्येक देशात झाले। जीवनमूल्यांचा मूलगामी विचार मानणाऱ्या द्रष्ट राजर्षी शाहू फक्त भारतातच जन्माला आला। अशा ह्या शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांची माहिती पाहिली। या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व तुम्ही परीक्षेत नक्कीच मार्क मिळवाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आमच्या चॅनलला नक्की पाहत राहा। यापुढे आम्ही समाजसुधारकांवर व इतर MPSC रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे क्विज फॉर्म करणार आहोत, तर त्याचा तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून फायदा घ्यावा।